नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सायंकाळ झाली, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. याच त्या दिवसाला शुभा जन्माला आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असल्याने बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आईचे नाव जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजी. शहाजीराजे निजाम शहाच्या पदरी सरदार होते. तेव्हा जिजामातेने शिवबांचा सांभाळ केला, त्यांना घडविलं. रामायण महाभारतातील गोष्टी सांगून देव, देश आणि धर्म यांचा संस्कार त्यांच्या मनावर बिंबवला. माझी मातृभूमी अवनांच्या तावडीत आहे, त्यामध्ये तिचा छळ होतो आहे. मला ती मुक्त करायची, माझी मातृभूमी मला मुक्त करायची, हे स्वप्न शिवबा उराशी बाळगत होते. शिवरायांनी सह्याद्रीच्या कडे कपारीतून सर्वांकडे गोळा केली. तानाजी, नेताजी, एसाजी, बाजी, सूर्याजी असे एकाहून एक जीवाला जीव देणारी मित्र त्यांनी गोळा केली. रुळेरे स्वराज्य साक्षीना स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. मग त्यांनी मांग वळून पाहिलंच नाही, एकावर एक गड आणि किल्ले जिंकत केले. शिवाजी महाराज युद्धामध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत असत. राक्षसी देहाचा अफजल खान भेटीचा सोंग करून शिवबांचा घात करण्याचा त्याचा बेत होता. प्रतापगडावर भेट झाली, मिठी मारण्याचा सोंग करून खानाने शिवबांवर तलवारीचा वार केला. पण शुभा सावध होते. त्यांनी चलाखीने आपल्या हातात लपवलेली वाघनख खानाच्या पोटात घालून त्याचा कोथडाच बाहेर काढला. पळून गेला म्हणून शाहिस्ते खान वाचला, पण राजाच्या तलवारीने त्याची बोटं फोडली. औरंगजेबाने शिवरायांना आपल्या भेटीला बोलवून कैदेत ठेवलं, पण धीरोदार तर शिवबांनी संधीची वाट पाहिली व शीतापीनं संभाजीसह ते मिठाईच्या पेटऱ्यातून निसटले. असे अनेक प्रसंग शिवबांच्या जीवनावर आहेत. स्वराज्य आकारायला आल्यावर त्यामध्ये 84 किल्ले 360 गड होते. आता शिवबांनी राज्याभिषेक करून घ्यावा म्हणून लोक आग्रह करू लागले. म्हणून शिवबांनी 1674 साली राज्याभिषेक संपन्न झाला. पूर्ण महाराष्ट्राला धन्य वाटले. सह्याद्रीची छाती अभिमानाने भरून आली. विजयासारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजलाचा खोतडा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवाने ज्याला झुकून मजरा केला असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला.